कर्जत जामखेड MIDC प्रश्नावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील दोन आमदारांमध्ये चांगलीच झुंपली आहे. यातच कोणत्याही मुद्द्यावरून दोघे आमदार एकमेकांवर टीका टिप्पणी करायला विसरत नाहीत. यातच हळगावच्या कारखान्यावरून भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. कर्जत जामखेडच्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला निवडून दिलं, मात्र तुम्ही त्यांच्यावरच अविश्वास दाखवला असा आरोप देखील यावेळी शिंदे यांनी केला. ते नक्की काय म्हणाले पाहूयात. हळगावचा कारखाना त्यांनी विकत घेतला आणि सगळे स्थानिक लोक जे तिथे कामावर होते ते सगळे काढून टाकलेत, बोंबा मारतात आता त्यांच्या नावाने. आणि 4 वर्षात 2019 साली विद्यमान आमदार रोहित पवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं. आज तागायत कर्जत जामखेडमधला एकही PA त्यांनी ठेवला नाही, हे देखील कटु सत्य आहे, मान्य केलं पाहिजे. त्यामुळं कर्जत जामखेडने त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण त्यांनी मात्र कर्जत जामखेडवर विश्वास ठेवला नाही. गेल्या 4 वर्षात चित्र पाहायला मिळालं. आता 1 वर्षावर इलेक्शन आलं आहे. आता कर्जत जामखेडचे लोक म्हणतील आमचा 1 साधा PA ठेवला नाही, आम्ही कसा तुमच्यावर विश्वास ठेवू. कारखाना घेतला तर सगळे माणसं काढून टाकले. अहो जे काही फंक्शन करतात आणि जे काही त्यांनी CSR मध्ये कामं केली तिथले पोकलँड कुठून होते, डिझेल कुठून आणायचे, कामगार कुठून आले, हे सगळे आता लोकांना माहीत पडायला लागलं. खरंच राव आपलं इथलं काहीच वापरलं नाही, आपणच विनाकारण निवडून दिलं, अशी लोकांची भावना निर्माण झाली. त्यामुळं आता हे सत्य बाहेर आल्यामुळं आता ही पळापळ सुरू आहे, परंतु आता वेळ निघून गेलेली आहे. राम शिंदेच्या आरोपाला आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं. कारखान्यातील 95% लोक हे स्थानिक असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. काय म्हणाले रोहित पवार ऐकूयात त्यांचं उत्तर. जामखेड तालुक्यामध्ये हळगाव या ठिकाणी श्रीराम कारखाना जो आहे तो बारामती ॲग्रोली घेतलेला आहे. ते घेण्याचं कारण दोन होते. एक, माझ्या मतदारसंघातला ऊस जावा. आदिनाथ कारखाना जो आपण घेतला होता तो करमाळ्याच्या शेतकऱ्यांसाठी आणि कर्जत जामखेडच्या शेतकऱ्यांसाठी आपण घेतला होता, पण सरकार बदलल्यानंतर राजकीय हस्तक्षेपामुळे तो कारखाना आपल्याला घेता आला नाही. त्याला पर्याय म्हणून आपण हा कारखाना घेतला. आणि तो घेतल्यानंतर त्याला दुसरं एक अजून एक कारण होतं, जामखेड आणि काही प्रमाणात कर्जत पण बहुतांश जामखेड या तालुक्यातले अनेक लोक ऊस तोडण्यासाठी मतदारसंघाच्या बाहेर जातात, कर्नाटकात जातात, गुजरातला जातात, सांगलीला जातात, लांब जातात गावापासून, आणि मग कुटुंबाला त्रास होतो. तर मग तसं न होता तिथल्या तिथे त्यांना काम मिळालं तर घरी जाऊ शकतात, कुटुंबाला त्रास होणार नाही, या हेतूतून आपण कारखाना घेतला. त्या कारखान्यातले 95% लोक 350 जास्त हे लोकल आहेत. त्यामुळे उगाच कुणीतरी राजकीय पतंग उडू नये की लोकल लोकांना घेतलं नाही, सगळे लोक हे लोकलच आहेत. ज्या व्यक्तीला गुराळं कसं चालू करायचं, कसं चालवायचं हे माहीत नाही, त्यांनी या बाबतीत कुठेही लक्ष घालू नये. तुम्ही हवेतच बोलाल, पण आम्ही जमिनीवर राहून लोकांच्या हितासाठी कष्ट करत राहू. या दोन्ही आमदारांमधील हे वाकयुद्ध थांबायचं नाव घेत नाहीये. त्यात MIDC वरून सुरू झालेला हा वाद आता वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलाय.